बंटी शेळकेंनी आंदोलनाच्या माध्यमातून समस्या सोडवल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. बंटी शेळकेंना 30,000 मताधिक्यानं निवडून द्या. रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारांना आवाहन केलेलं आहे. लोकशाहीची संविधानाची ताकद पैशांपेक्षा मोठी आहे आणि काँग्रेसचे बंटी शेळके हे नागपूर मध्य मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असताना रोहित पवार यांचं हे वक्तव्य. ही लढाई तुम्ही विरुद्ध पैशावाल्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. तुमच्या घरापर्यंत बंटीभाऊ पोहोचलेले आहेत, तुमच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि त्या अडचणी प्रामाणिकपणे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सोडवलेल्या आहेत. त्यामुळे यावेळेस आपल्या या सामाजिक कार्यकर्त्याला, आमच्या मित्राला कमीत कमी 30,000 ते 40,000 लिडली आपल्या सर्वांना निवडून द्यायचे. जर सामान्य लोक एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले तर लोकशाहीची ताकद, संविधानाची ताकद ही पैशापेक्षा कितीतरी मोठी आहे.